आला काय रे, कसा होता नवीन शाळेचा पहिला दिवस? मस्त होता एकदम. नाही, तुझ्याकरता मस्तच असणार, इतरांकरता कसा होता ते महत्वाचं. कशाला उगाच बोलताय त्याला, सरळ साध बोलतोय ना तो. हो ना, आता मी कितीही चांगला वागलो ना तरी मला कोणी समजूनच घेत नाही ते काय. ते सगळं सोड, तू मला सांग, तू वयात आल्यावर कधी कोणावर प्रेम केलंस का? इशो केलं ना तुझ्या बाबांवर? तसं नाही ग, आता कसं विचारू तुला, म्हणजे पप्पांशी लग्न अगोदर तुझं कोणाशी लफड वगैरे होतं का? विवेकानंद मेला काय बोलतोस काय तू? काय झालं, सरळ साधं बोलतोय तो, बोल की त्याच्याशी. आणि मला पप्पा तुम्ही पण सांगा, लग्नानंतर तुमचं कोणाशी लफड झालं? आता का ठसका बसला, नाही बोला ना, द्या उत्तर द्या. लग्नानंतर विचारतोय तो, काय उत्तरच नाही तर काय उत्तर देणार. आणि काय रे, हेच दिवे लावलेस नवीन शाळेत जाऊन? हे बघ मम्मी, मला ओढून काय फायदा नाही. आज पहिल्याच दिवशी वर्गात मॅडमने मला विचारलं, प्रेम म्हणजे काय? मॅ काय उत्तर दिलेस तू? लफड. आणि तुला कोणी शिकवलंय सगळं? आता आपलं गंगू मलकरण आणि वॉचमनचं जे काय चालू आहे त्याला सगळी लोक लफडच म्हणतात ना. तुझ्याही कानापर्यंत आलं ते? हो, मेरे जासूस कोने कोने में फैले हुए यू सी. त्यापेक्षा अभ्यास कर जा, जासूस फैलवतोय जा, अर्थ सांगतोय प्रेमाचे. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. तू काय करणार आहेस आता? सहस्त्रवर्तन करूया त्याच्यासाठी. दश सहस्त्रवर्तन केलंस ना तरी काही फरक पडणार नाहीये. प्रेम म्हणजे काय? प्रेमासारख्या पवित्र शब्दाला लफड असं संबोधित करून इतिहासातल्या हिरांच्या रोमिओ जुलियट शिरीन फरहाद अशा प्रेमयुगलांचा अपमान झाला असं नाही का वाटत तुम्हाला? एक मिनिट, मी काही कोणाचा अपमान केला नाही. ओके ओके, मग कालचा प्रेम सॉरी लफड हा अर्धवट राहिलेला विषय आज पुन्हा एकदा सुरू करूया का? विद्या, विद्या पटवर्धन, वर्ग प्रतिनिधी सलग 5 वर्ष. योर टाइम स्टार्ट्स नाउ. काहीतरी बोलशील आणि तोंडावर पडशील. दिवसाच्या सगळ्या शाळा संपल्यात. आता आता ना तुला नाईट स्कूल शोधायला लागेल. हॅलो, काय पाहतोयस इथे, बोल आता. नाही नाही काही नाही. प्रेम म्हणजे दोन जीवांचं मिलन. प्रेम म्हणजे एकमेकांवरील असलेली निस्वार्थ तरल भावना. प्रेम म्हणजे ओढ. प्रेम म्हणजे आसक्ती. प्रेम म्हणजे निरागसता. प्रेम म्हणजे शेवटचा श्वास. काय गोंधळ चाललाय वर्गात? मॅडम, इंग्लिशच्या टीचर आल्या नाहीत. मॉनिटर कोण आहे? हा मीच. मग तुला वर्ग शांत ठेवता येत नाही का? मॅडम, आम्ही शांतच बसलो होतो. पण हा विवेकानंद प्रेमाला लफड म्हणाला आणि ते आम्हाला पटलं म्हणून आम्ही टाळ्या वाजवत होतो. शट अप, मी तुमच्या वर्गाची तक्रारच करणार आहे देशमुख सरांकडे. ती मजा बघ आता. आईस्क्रीम दे ना. काय ग मीरा, थंड रक्ताच्या माणसाला आणखीन थंड होण्याची काही गरज नसते ना. हो ना, मुलांनी कसं असं डॅशिंग असावं, डॅशिंग राऊडी राठोड सारखं. अगं असं तुला वाटत, पण त्या ठापण लावणाऱ्या माणसाला कळायला हवं ना. दुसऱ्याच्या प्रेमाला लफडं म्हणणं सोपं असतं, स्वतः प्रेम करायला गट्स लागतात. गट्स जाऊ दे ग, ये आईस्क्रीम खाऊन घे, उगाच वितळेल ते. चल आता. ए, डोकं शांत ठेवा, आता सगळ्या शाळा संपल्या आहेत. Ha ha ha!
ये ढापण्या बॉल फेक. बॅटऱ्या बंद पडल्या असेल याच्या. आता कुठे जरा सुरुवात करत होतो तर लागला लगेच बोंबलाला. अरे तिचा नवरा गेले 15 दिवस आजारी आहे म्हणून जरा तिला धीर देत होतो तर लागला बोंबलाला लगेच. आणि शाळेत येऊन 2 दिवस नाही झाले तर लगेच मारामारी केलीस. आई शपथ माझी काही चूक नाही आहे त्याच्यात. तुझी काय चूक नव्हती मक्का तुला काय उगाच दुटलंय. बरं ते जाऊ दे जरा 50-100 रुपये काढ. दवापणाला लागतील ना. काय ना 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 काय तुझा हा झालेला प्रकार तुझ्या बापाला कळू नये असे वाटत असेल ना तर कर पैसे काढ. अच्छा आणि तुमच्या या झाडूवालीला धीर देण्याचा जो कार्यक्रम चालू होता ना तो उभ्या शाळेला कळू नये म्हणून माझ्या बाबांनी ऍडमिशनच्या वेळी दिलेले 500 रुपये काढा. अरे गंमत करत होतो रे एवढं काय मनावर घेऊ नकोच पडला होतास ना. तुझं चालू दे चालू दे. जलीला आग बोलायचे भुजीला राख आणि ज्या राखेपासून बारूद बनायची त्याला मागील 12 शाळेतील पोरं विवेकानंद सबनेच बोलायचे. देख साला कितना मारा है तेरे को. हाय देख कितना मारा है बे वो बोके झगड़े वो जाड़िया ने कितना मारा है बे. और तू है कि वो आइसक्रीम चौकता हुआ बैठा रहा और वो दो शेंडी वाली लड़की तेरा मजाक उड़ा दिया. हाय अरे वो तो तेरे बाप ने तेरे को रोक के रखा है बिड़ू वरना उसको क्या मालूम अपन कौन है. आता माझी सटकली आपल्या शिकोणी नळला त्याला आपण फोडला. चलीला आग बोलतात पूजीला राख जो या राखेतून बारूद बनवतो त्यालाच 12 शाळेतील पोरं विवेकानंद सबनीस बोलतात. कसला सॉलिड आहे यार तू. कधी कधी पहिल्या भेटीत आपण माणसं ओळखायला चुकतो नाही. एक सेकंड हा तू काय माझा पाठलाग करतेस काय. ए हॅलो मी मॉनिटर आहे आपल्या क्लासची. सो प्रत्येक विद्यार्थ्यावर बारीक नजर ठेवणं हे माझं काम आहे. उगाच गैरसमज करून घेऊ. विवेक सोड त्याला. उगाच यांच्या नादी नको लागूस. ए बघ ती काय सांगते ऐक नाहीतर महागात पडेल तुला. विवेक शाळेत जास्त फुशार क्या मारत होता. आता आला ना असा सोडायचा नाही. चांगला फोडायचा त्याला. पण काय सही डायलॉग बोलतोस तू. आला बघ मजाच आली मला. ए ढापण्या अरे इकडे ये. ए घाबरलास काय. ये ना शाळेत जास्त शाणा बनवत होतास काय. ए बायल्या ऐकायला येत नाही काय तुला. लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. चल चल जाऊया आपण. आणि
शाळेचा तर शाणा बनत होतास. तू का शाणा बनतोस? हा पडला रे पडला. लागलं तुला हा मोठा हिरो बनायला चाललं होतास काय रे? स्वतःला काय शाणा समजतोस जास्त? स्वतःला सलमान खान समजू नकोस. हा घरी एक गुपचूप चाल. अरे एकदम मी मारायला सुरुवात केली की मी माझ्या बापाचा पण ऐकत नाही. आपल्याशी कोणी नडला की आपण त्याला फोडला. अरे मला 12 शाळेतून काढलं. वाटलं या शाळेत तरी सुधरून दाखवेन, पण तुम्ही काय मला सुधरू देणार नाहीये. दुखताय. सॉरी सॉरी सॉरी. वेट वेट वेट. Sorry.